आज हम सहायक संचालक ग्रंथालय सुनील सर यांच्यासोबत आपण आता बातचीत करणार आहोत, कारण की 10 वर्षापासून लोकांना जे आहेत लॅब मिळालेले नाही आहेत, ते त्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे सगळं लोकांनी त्याची मागणी केलेली आहेत पण ते मिळालेले नाहीत। जे ग्रंथचालक सर आहे आपण आता त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत। सुनील सर, आपला खूप खूप स्वागत आहे दबंग मीडिया चॅनलच्या माध्यमातून। आपण लोकांसाठी एक अतिशय चांगली एक माहिती देणार आहोत सर। शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांना 2012 पासून शासन मान्यता देणे हे बंद आहे आणि आता एक 15 दिवसाआधी माननीय मंत्री महोदयांनी नवीन शासन मान्यता नवीन निकष करून सुरू करतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। या बाबतीत शासन हे अत्यंत सकारात्मक आहे। लोकांना युवकांना वाचनाची सेवा मिळावी, जे लोक स्वतःहून पुढे येऊन लोकांना वाचन सेवा देण्यासाठी पुढे येतील त्यांना निश्चित शासन मदत करेल। आणि ह्या सार्वजनिक ग्रंथालय गावागावामध्ये ज्यांचे जिथे जिथे गरज आहे त्या निकषानुसार ते देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील आणि शासन हे या बाबतीत सकारात्मक निश्चित आहे। सर, आपण अतिशय चांगली माहिती दिलेली आहेत। अपेक्षा आहे मुख्यमंत्री मोदी आपल्याला ऐकत असेल, एकनाथ शिंदेजी लवकरात लवकर जे ग्रंथचालक जे आहेत ज्यांनाही तुम्ही जबाबदारी दिलेली आहेत पाटील साहेबांना, तर त्यांना सांगून हे लवकरात लवकर हे विषय मार्ग लावावा, कारण की विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गती वाढायला पाहिजे व वेगवेगळे पुस्तकं आपल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून लोकांना वाचायला मिळायला पाहिजे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची गती वाढेल व अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांची वाचण्याची व एक त्यांना एक चांगल्या पद्धतीने त्याचा एक ध्यास लागायला पाहिजे, एक ज्ञान पाहिजे त्यांना की पुस्तकं आपण वाचायला पाहिजे बाबा, असा एक चांगला मार्ग तुम्ही खुला करून दिला विद्यार्थ्यांना तर एक चांगली गोष्ट होईल आपल्या माध्यमातून आणि लवकरात लवकर ग्रंथ चालू व्हावं। सरांचा खूप खूप धन्यवाद, सरांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहेत, खूप खूप धन्यवाद सर आपला। मग दबंग मीडियाचे असलम शाह, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपसंपादक, दबंग दैनिक स्वाभिमान। वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस।